तरुण तडफदार तसंच उदयोन्मुख नेतृत्व अशी ओळख असलेले तसेच क्षत्रिय अहिर शिंपी समाज लक्ष्मी धवल समाज मंदिर सिडको मंडळाचे अध्यक्ष शेखर निकुंभ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, एकनाथ शिंदे यांचे PA राजेंद्र रणदिवे, भाजप प्रवक्ते जगन्नाथ पाटील, आमदार सीमा हिरे, महेश हिरे, जिल्हाप्रमुख विनायक पांडे, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, प्रतिभा पवार, छाया देवांग, जान्हवी बिरारी, अजय बोरसे, प्रशांत कोतकर, मकरंद सोमवंशी, मुक्तार शेख, बाळासाहेब गीते, माणिक जयभावे, आतिश पाटील, राकेश धुंदे, DG सूर्यवंशी, ॲडव्होकेट अजय आव्हाड, शिंपी समाजाचे गणेश खैरनार यांच्यासह नगरसेवकांनी यावेळी शेखरप्पा निकुंभ यांना शुभेच्छा दिल्या. आमदार सीमा हिरे यांनी शेखर निकुंभ यांच्या हातून नेहमी समाज कार्य घडत राहू तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यात धडाडीने पुढे असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे शेखरप्पा निकुंभ यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होत आहे. या प्रसंगी आज इथे नगरसेविका प्रतिभाताई पवार, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे मकरंजी वाघ, करण शिंदे, पिंटूभाऊ काळे, सर्व महिला आघाडीच्या सदस्य, त्याचबरोबर सर्व शिंपी समाजाच्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि बंधू भगिनींनो, आज शेखरप्पा निकुंभ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तमाम सर्व जनतेच्या वतीने, नाशिककरांच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देव आणि त्यांच्या हातून सतत सामाजिक सेवा घडो अशी यानिमित्ताने मी प्रार्थना करते. आणि जे वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक असतात ज्यांच्याकडे कुणीही सांभाळायला नाही, त्यांची सर्व जबाबदारी ही त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. खरं तर कौतुक करायचं म्हणजे हे सर्व करत असताना शेखरप्पा यांच्या पुढाकाराने हे सर्व होत आहे, त्यामुळे एक चांगलं कार्य त्यांच्या हातून नेहमीच घडत असतं. पक्षामध्ये सुद्धा सतत नेहमी जे आमच्या पक्षाची जबाबदारी येते ते जबाबदारीने पार पाडतात. आणि भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते नामदेव शिंपी समाजाच्या आहिर शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष आदरणीय शेखरप्पा निकुंभ यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय आमच्या आमदार, लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने, आमदार ताईंच्या वतीने मी शेखरप्पा निकुंभ यांना शुभेच्छा देते की या वाढदिवसाचा व त्यांचा मित्र परिवार एवढा मोठा आहे, सामाजिक कामात एकदम अग्रेसर असतात, त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरभरीत असं यश मिळो आणि ते नक्कीच नगरसेवक होतील याचेही मला मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते. त्यांना भावी आयुष्यात आरोग्य लाभो, धनसंपदा लाभो अशाही शुभेच्छा देते. आणि शेखरप्पा निकुंभसारखा कोणीतरी एक दगडाचा मैल तयार झाला पाहिजे सामाजिक कार्यासाठी, ते रुग्णसेवा म्हणून, ईश्वर सेवा असं मानून त्यांची सतत धडपड चालू असते त्या कार्यात, त्यांना शुभेच्छा. शेखरप्पा निकुंभ यांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं दोस्ती दुनियातील एक दिलदार मित्र अशी त्यांची ओळख. शेखरप्पा निकुंभ हे समाजातच नाही तर सर्व मित्रपरिवारामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्राचं जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी त्यांचं कॉन्ट्रिब्युशन असतं. अशा या शेखरप्पांना त्यांच्या भविष्यात त्यांच्या ज्या इच्छा आहेत राजकारणात, आज आमच्या आमदार सीमाताई इथे आहेत आणि त्यांची इच्छा आहे की या महापालिकेत आपांनी आवर्जून तिथे उपस्थित राहावं जावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. अशा या शेखरप्पांना त्यांच्या वाढदिवसाच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो. मी नरेंद्र दामोदर शिंपी, लक्ष्मी धवल समाज मंदिर आणि आमचे मोठे बंधू श्री शेखरप्पा निकुंभ यांचा आज वाढदिवस, या वाढदिवसानिमित्ताने मी लक्ष्मी धवल समाज मंदिर, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सर्व मंडळं, आमचे जे शिंपी समाज मंडळ आहे, त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील प्रभागातील सर्व कार्यकर्ते, आपांचे सर्व मित्र यांच्या सर्वांतर्फे मी शेखरप्पा निकुंभ यांना वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. शेखर निकुंभ यांनी देखील सर्वांचे आभार मानले. जय श्रीराम. आज माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले माझे बांधव,
माझे ग्रुप प्लेमेट्स ग्रुप जॉगर्स ग्रुप सुप्रभात ग्रुप कोकाटे योगा ग्रुप असंख्य ग्रुप सकाळी सकाळी गोल्फ क्लब मैदानावरून इथं मला शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यानंतर माझे समाज बांधव मी अध्यक्ष असल्यामुळे आवर्जून संपूर्ण समाज माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी इथं आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर आमचे राजकीय नेते सीमाताई हिरे आमचे गुरु वसंतभाऊ गीते विनायकजी पांडे दत्ताजी गायकवाड असे मान्यवर सिडको मंडलचे अध्यक्ष शिवाजी बरके सिडको मंडल दोनचे अध्यक्ष अविनाश पाटील असे सर्व मित्रपरिवार व राजकीय परिवार सर्व इथं उपस्थित झाले आणि मला ज्या काय भरभराटून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. दरम्यान शेखर निकुम यांच्या वाढदिवसानिमित्त मिसळ पार्टी आयोजित करण्यात आली होती. तसंच यावेळी अखिल भारतीय शिंपी समाज माजी अध्यक्ष विजय बिरारी अध्यक्ष गणेश खैरणार प्रमोद शिंपी दिलीप कापडणे सुभाष बेंडाळे सुधाकर सोनवणे अजय खैरणार मनोहर कापडणे राजेश जगताप अविनाश जाधव मंदार पगारे महिला अध्यक्ष प्रतिभा बिरारी उषा बोरसे अर्चना पवार सुनीता शिंपी सुमन ब्राह्मणकर सिडको शिंपी समाज हितवर्धक मंडळ उत्कर्ष मंडळ तसेच प्रभागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र शिंपी यांनी केलं. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.